नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सेतू अभ्यासक्रम ब्रीज कोर्स शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस इयत्ता दहावी विषय भूगोल दिवस पाचवा कृती क्रमांक तीन थोडे आठव्या या भागातील पहिला प्रश्न आहे सांख्यिकीय माहितीचे विश्लेषण कोणकोणत्या घ घटकांनी दाखविता येते सांख्यिकीय माहितीचे विश्लेषण आलेखांद्वारे दाखवता येते आलेखांमध्ये रेषालेख व स्तंभालेख असे दोन प्रकार पडतात रेषालेख व स्तंभालेखांचेही उपप्रकार पडतात यांद्वारे सांख्यिकीय माहितीचे विश्लेषण केले जाते आलेखावर दिलेल्या माहितीची नोंद करून ती माहिती स्तंभालेख किंवा रेषालेखाद्वारे सांख्यिकीय माहितीचे विश्लेषण करते प्रश्न क्रमांक दोन आलेखांचे प्रकार कोण कोणते आहेत आलेखाचे दोन प्रकार आहेत एक स्तंभालेख आणि दोन रेषालेख त्यातील स्तंभालेखाचे तीन उपप्रकार आहेत एक साधा स्त स्तंभालेख दोन स्तंभालेख आणि तीन विभाजित स्तंभालेख रेषालेखाचे दोन प्रकार आहेत जोड रेषालेख व बहुरेषालेख प्रश्न क्रमांक तीन स्तंभालेख म्हणजे काय जेव्हा दिलेली संख्यात्मक माहिती आलेख कागदावर स्तंभाच्या रूपात दाखवतात तेव्हा त्या स्तंभांना स्तंभालेख असे म्हणतात आलेखाविषयी अधिक माहिती घेऊया आलेख कागदावर जी आडवी रेषा काढली जाते ती क्ष अक्ष असते तर हुबी रेषा जी काढलेली असते ती य अक्ष म्हणून दाखवली जाते त्यानंतर मध्यभागी जो ओ बिंदू दाखवलेला असतो तो य आणि क्ष अक्षाचा छेदन बिंदू असतो ज्या गोष्टींचा स्तंभालेख काढायचा आहे त्या गोष्टी क्ष अक्षावर समान अंतरात दाखवतात आणि त्या गोष्टी किती प्रमाणात दाखवायच्या आहेत त्या गोष्टी य अक्षावर दाखवतात मित्रांनो आत्ता दिलेली ही आलेखाची माहिती अवांतर असून त्याचा सेतू अभ्यासक्रमामध्ये समावेश नाही प्रश्न क्रमांक तीन आहे रेषालेख म्हणजे काय जेव्हा दिलेली संख्यात्मक माहिती आलेख कागदावर दिलेल्या संख्येनुसार बिंदू निश्चित करून नंतर ते बिंदू रेषेने जोडले जातात व जो आलेख तयार होतो त्याला रेषालेख असे म्हणतात दुसरी व्याख्या आहे कोणतेही आलेखावरील बिंदू एकानंतर एक असे रेषाखंडांनी जोडलेल्या रेखेच्या स्वरूपात दर्शविले जातात त्या रेषेला रेषाखंड असे म्हणतात वरील उदाहरणांच्या आधारे रेषालेख तयार करा व आलेखाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न क्रमांक एक वरील वरील आलेखात आलेखात काय दर्शविण्यात आले, आले आहे भारतातील वर्षानुसार वाढलेली आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्या दर्शविण्यात आली आहे प्रश्न क्रमांक दोन वरील आलेखात कोणत्या वर्षापासून आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्यात वाढ झाली आहे वरील आलेखात दोन हजार दहा या वर्षापासून आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्येत वाढ झाली आहे प्रश्न क्रमांक तीन सर्वात जास्त पर्यटकांची संख्या कोणत्या वर्षी वाढली आहे सर्वात जास्त पर्यटकांची संख्या दोन हजार पंधरामध्ये वाढली आहे प्रश्न क्रमांक चार वरील आलेखाच्या निरीक्षणावरून तुमचे मत नोंदवा विद्यार्थी मित्रांनो रेषालेख पूर्ण दिसावा म्हणून लेख आलेख आडवा केलेला आहे वरील आलेखाच्या निरीक्षणावरून तुमचे मत नोंदवा एक एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पंधरा या वीस वर्षाच्या काळात भारतातील पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ झालेली आहे आणि दोन दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या पाच वर्षाच्या काळात भारतातील आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येत सर्वात जलद गतीने वाढ झाली आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक आलेख तयार करण्यासाठी कोण कोणत्या घटकांचा विचार करावा लागतो एक आलेख काढताना वाय अक्ष व वा एक्स अक्ष यांची अचूक नोंद करणे दोन दिलेल्या प्रश्नाप्रमाणे आलेखात ज्या गोष्टींचा स्तंभालेख काढायचा आहे त्या गोष्टी एक्स अक्षवर समांतर दाखवतात आणि तीन त्या गोष्टी किती प्रमाणात दाखवायच्या आहेत त्या वाय अक्षवर अक्ष यावर दाखवतात मित्रांनो आलेखाच्या उजव्या बाजूला वरती प्रमाण लिहिणे खूप महत्त्वाचे असते समोर दिलेल्या आलेखावर य अक्षावर एक सेंटीमीटर बरोबर दहा भारतातील आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्या लाखात असे लिहिणे फार महत्त्वाचे असते आलेख कागदावर दिलेल्या संख्यांची अचूक नोंद करणे प्रश्न क्रमांक दोन आलेखाचे उपयोग लिहा काळाच्या ओघात मूल्यांचे बदलणारे कल व्यक्त करण्यासाठी रेषीय आलेख किंवा स्तंभालेख उपयोगी पडतो लोकसंख्या वाढ औद्योगिक वाढ नफा दर इत्यादींची सहजपणे कल्पना करणे शक्य होते ही एक अत्यंत सोपी पद्धत आहे त्यामुळे लगेच दृक परिणाम साधला जातो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि सेतू अभ्यासक्रमाचे पुढचे व्हिडिओ पाहिजे असल्यास इंदू सोल्युशन्स ह्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद